शासन जनतेला सुद्धा पाणी मिळण्यासाठी कोणत्या ना कोणत्या निधीतून लाखो रुपये खर्च करतो, परंतु नागभीड तालुक्यामध्ये चिंदीमाल या गावी 2008 ते 2009 मध्ये 32 लाख रुपये देऊनसुद्धा चिंदीमालवासियांना शुद्ध पाण्याचा एकही घोट प्यायला मिळाला नाही. किती वर्षापासून तुम्ही नळ घेतला? 2 वर्ष झालं. जेव्हा नळाची टीम निघली तेव्हाच घेतला. तर तुम्हाला नळ घेण्यासाठी कोण सांगितलं? सरपंच मेंबरांनी घ्या म्हणला, पण पाणीच नाही येत ना. किती खर्च आला? आला 2000 रुपये. तुम्ही पाणी कुठून घेता प्यायचं? ह्या विहिरीचा भाकरे पाडलाच्या. ते प्रायव्हेट विहीर आहे का? नेऊ ना ते तुम्ही नळ्यात आटून जाते, आम्हाला पाण्याची अडचण आहे. नळ केला पण धडाचा पाईप नाही, काही नाही. ते लोक एक तर चालू नाही केला, एक दिवस चालू केला पाईप फुटले, जिकडे तिकडे पाणी जाऊन राहिला. इथं आम्ही 500 रुपये डिमांड 40-50 लोकांना भरले. आम्ही काही काही लोकांना 2-2, 3-3 हजार रुपये नळ योजनाची आहे म्हणून त्याईनं भरले, त्याईनं खर्च केले, तर पाणी देऊन ना राहिले सर. आम्हाला बोरवेल आहे सर, सर्व पाणी खराब आहे. भाजी गोड नाही वाटत, भात गोड वाटत नाही, प्यायले गोड वाटत नाही, सर्व खरट पाणी आहे सर. मग तो वापर कुठून करता पाण्याचा? ढोला आहे सर, तिकडे बांध्यामध्ये बनला, तिथं आहे लहानसं क्षेत्र, तिथून आम्ही पाणी आणतो. नाही तर 2 किलोमीटर अंतरावर एक विहीर आहे. कुठं? चकाच्या फाट्यावर. तिथून पाणी आणतो सर प्यायासाठी. सर पाणी साचून राहते पण पाणी गोड आहे सर ते. मग आता पाणी पिवाच कुठचं सर? सर्दी सिरकुंबा उन्हाळा होते सर त्या पाणी आहे ना. मी तर ग्रामसेवक येत नाही का? नाही, ग्रामसेवक कधी कधी येते सर, कधी कधी वर्षातून एखाद्या वेळ. याच्याविषयी तुम्ही तक्रार दिली होती का? तक्रारला तर दिला, सरपंच मेंबर आहे ना. मी माझी व्हिडिओ पाहणाऱ्यांना अशी अपील करतो की चिंदीमाल येथील जी पाईपलाईन टाकलेली आहे ती कमी दर्जाची असल्यामुळं दुसरी नवी पाईपलाईन टाकून चिंदीमालवासियांना शुद्ध पाण्याचं पिण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा. त्यासाठी पंचायत समिती BDO यांचा नंबर आहे 0 77 79 24 00 29. मी कृपाकर चिंदीमालवरून महाराष्ट्र राज्यातून इंडिया अनर्डसाठी.